Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? नाही मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो. खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. पण त्यांनी निवडणूक लढवायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत ते कदाचित साथ देत नाही असंही होतं. त्यामुळे आता मराठेच मराठा समाजाचे आमचे जे बांधव आणि भगिनी आहेत हे आता मोकळेपणाने मतदान करतील, निवडणुकीमध्ये भाग घेतील, कुठलाही दडपण राहणार नाही. आणि तसंही जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यात 20% जर समजा आरक्षणामध्ये गेले कमरून आणि 15-20% जे आहेत इतर समाजांना कदाचित तिकीट दिली असतील, परंतु तरी 60-70% जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे हे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे जरांगेंचा निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. त्यांनी असे म्हटलं की जी यादी मागवली होती त्याच्यात मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय. ठीक आहे, आता त्यांनी शक्य आहे त्यांनी आता म्हटलं त्याच्यावर मी काय बोलणार, परंतु म्हणजे त्यातून परत हाच अर्थ ध्वनीत होतो की सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे आज जे त्याच्यातून अर्थ ध्वनीत होता. आणि आणखीन काय म्हणाल तुम्ही पुढे? हां, मी ते सांगितलं ना, म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की सर्व समाजाचा पाठिंबा पाहिजे, सर्व धर्मीयांचा पाठिंबा पाहिजे. आणि हे पक्ष जे असतात सगळे राजकीय पक्ष हा त्यांचा प्रयत्न हा असतोच की सर्व धर्मियां सर्व समाजामध्ये काम करणं आणि त्यातून जे आहे निवडून येणं हेच सर्व पक्ष करत असतात. साहेब, कुठेतरी जरांगे भरकटले असं वाटतंय का? कारण मागे देखील आपण बघितलं. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. आता त्यांना जसं सांगता येत नाही तसं मलाही काही सांगता येत नाही. सर, जरांगेंनी जरी माघार घेतलेली असली तरी आंदोलन आरक्षणाचं सुरूच राहणार असं देखील म्हटलं. आरक्षणाचं आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे, तो वेगळा आहे. हे बघा, समता परिषदेचं काय काम मी आज करतो आहे 30-35 वर्ष, ते एक सामाजिक जे आहे मागासवर्गीयांचा साठी जे काम करणारी एक आमची ती संस्था आहे, OBC साठी काम करणारी संस्था आहे. पण आम्ही निवडणूक लढवत नाही समता परिषदेच्या माध्यमातून, लढू शकत पण नाही. कारण निवडणूक लढण्यासाठी त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करायला लागतो, त्यांचं काम खूप करावं लागतं. परत तू ते कुठल्या पक्षातून लढत आहेत आणि त्या पक्षाने काय काय काम केलं हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. कुठल्या एका सामाजिक संस्थेचा मी आहे म्हणून मला मतदान करा असं होत नाही. म्हणून आम्ही सुद्धा समता परिषदेने पुढे निवडणूक लढवल्या, तर त्या ते काम त्यांचं चालू राहील. ज्यांना ते पसंत नाही किंवा त्याच्यामध्ये काही त्यांना त्रुटी आढळतात ते त्या त्रुटीसुद्धा सांगत राहतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता महाराष्ट्रातल्या निवडणुका अधिक मोकळेपणाने लढवल्या जातील आणि योग्य उमेदवारांना
मतदान सुद्धा पडेल. निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक सलोखा राहील असं वाटतं आपल्याला? मला निश्चितपणे वाटतं, मला निश्चितपणे वाटतं की जी त्यांनी एकूण स्टेटमेंट केलेलं आहे त्यातून जे आहे आता कुठे वादविवादाचा काही प्रश्नच येत नाही. आता सर्व पक्ष जे आहेत आपापली भूमिका मोकळेपणाने मांडतील, सर्व उमेदवार आपली भूमिका मोकळेपणाने मांडतील. आता कोणाला अडवा अडवी अमुक तमुक असं काही होण्याची शक्यता मला दिसत नाही. आणि निवडणुका शांतपणे आणि सामाजिक सलोखा राखून ही निवडणूक निश्चितपणे होईल. लक्ष्मण हाकेंनी काल असं म्हटलं होतं की जरांगे उमेदवार देऊ शकत नाही कारण त्यांना 12. ठीक आहे, ते त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर मी सांगितलं की त्यांचं म्हणणं जे आहे की एकाच समाजाच्या शक्तीवर जातीवर निवडणूक लढता येत नाही. ते मी पहिल्यापासून मी सुद्धा तेच सांगतो आहे काय आणि ते त्यांना पटलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. साहेब, देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार दिले होते, आता ते उमेदवार नॉट रिचेबल आहे, एकूणच महायुतीची अडचण या निमित्तानं होते, काय सांग? सर, महायुतीचे जे आमचे जे आहेत शीर्षस्थ नेते आहेत ते सगळा विचार करत असतील ना मुंबईमध्ये. पण अजित पवार गटाच्या उमेदवारासमोरच शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत. ते म्हणूनच म्हटलं त्याचा विचार आमचे शीर्षस्थ नेते तिकडे चर्चा करत असतील काय आहे काय करायचं ते आणि त्यांनी प्रयत्न केले असतील. आता तुम्ही सांगतात नॉट रिचेबल आहे म्हणून, काल टी व्हीवर सुद्धा आलं होतं नॉट रिचेबल म्हणून. ठीक आहे, आता काय करायचं त्याला दावीला. साहेब, समीर भुजबळांनी आत्ता भूमिका मांडली की मी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत, सर्वांचाच मला पाठिंबा असल्यामुळे कोणी मला माघारीसाठी विनंती केलेली नाही म्हणून. मला कल्पना नाही, मी त्याचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही. पण मग ते म्हणतात तर ते खरं असेल ज्या अर्थी त्यांनी तुमच्या समोर स्टेटमेंट केलं आहे त्या अर्थी. शिवसेना शिंदे गटाकडनं पुन्हा एकदा असंच आरोप करण्यात आला की समीर भुजबळांनी नांदगावमधून उमेदवारी केली म्हणून आम्हाला इकडे. आता भाग तो आता टॉपिक संपलेला आहे. आता आज माघार काय आणि उद्यापासून निवडणूक. नाही, हे जे दोन उमेदवार दिले. हा ठीक आहे, समीर भुजबळ यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, ते अध्यक्ष होते. या मुंबईमध्ये 36 आमदार 6 खासदार निवडून जातात, त्या तिथले ते अध्यक्ष होते आमचे. त्यांनी त्या सगळ्याचा राजीनामा दिला आणि मग निवडणुकीला उभे राहिले. काय तसं इंडिपेंडंट कोणी पण राहू शकतो ना, त्यांनी राहायला पाहिजे होतं. आम्ही त्यांना घड्याळ निशाणी नाही दिली, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला राजीनामा देऊन बाहेर जावं लागेल. आम्ही आमचे एथिक्स पाळलेले आहेत, आम्ही काय असं पडतशी काय येऊन काय त्यांना कोणाला दिले नाही त्याचे घड्याळ निशाणी किंवा काय ज्यांनी इतरांनी दिले त्याप्रमाणे. तर त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे मुंबईत बसलेल्या नेत्यांनी. सुनेत्रा पवार यांच्यासमोर उमेदवार देणं ही माझी चूकच होती, पण आता त्याचा राग माझ्या निवडणुकीवर काढू नका असं अजित दादा बारामतीत आणि मतदारसंघात सांगतात. ठीक आहे ना, आता त्याच्या चूक काय, त्यांनी आता अनेक वेळा ते सांगितलं चूक झाली चूक झाली. आणि मला असं वाटतं की एखादी चूक झाली आणि ती सर्व समक्ष जर जे आहे उघडपणे मान्य केली तर लोकसुद्धा जे आहे ते चूक पोटात घालतात आणि पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीनं प्रेम करायला सुरुवात करतात आणि त्याचा फायदा जो आहे निश्चितपणे अजितदादांना होईल. साहेब, एक शेवटचा प्रश्न, जरांगींनी आज जी भूमिका मांडली आहे तर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तुमच्या सामाजिक संस्था किंवा संघटना आणि राजकारण हे दोन्ही वेगळं आहे, पुन्हा एकदा यावरून सिद्ध होत आहे? अलबत्त, अगदी बरोबर आहे. सामाजिक संस्था आहे, सामाजिक संस्था आहेत आणि त्या सामाजिक संस्थांना काम करत असताना सर्व पक्षाचं जे आहे पाठिंबा हवा असतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि सामाजिक संस्था काही एका समाजाच्यासाठी काम करत असल्यामुळे निवडणुकीमध्ये तर सर्व समाजाचा पाठिंबा लागतो, त्याच्यामुळे त्यांना निवडणूक लढणं फार कठीण असतं. आणि म्हणून सामाजिक संस्था त्या लेवलवर काम करत असतात आणि राजकीय पक्ष जे त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात. साहेब, लक्ष्मण हाके असं म्हणत आहे की शरदचंद्र पवार यांना ओबीसींच्या कुठल्याच प्रश्नांशी देणं घेणं नाहीये. ठीक आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.